नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। आज 2 महिला व 1 पुरुष पॉझिटिव्ह। आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी 3 नोव्हेंबरचे 38 रिपोर्ट प्राप्त झाले। या 38 मध्ये 36 निगेटिव्ह आले, तर 1 आरोग्य कर्मचारी महिला व 1 महिला गुरुदेव नगर येथील पॉझिटिव्ह आहेत। तर रॅपिड अँटीजेन मध्ये नगीना मस्जिद जवळील 1 पुरुष पॉझिटिव्ह आहे। आज 3 पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हची संख्या 25 झाली। 25 पैकी 5 पॉझिटिव्ह दिग्रस कोविड केंद्र येथे, तर उर्वरित पॉझिटिव्ह गृह विलगीकरणामध्ये आहे। अफजल खान, ऋषिकेश श्रीरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।